आईपीएलच्या लिलावाच्या पहिल्याच दिवशी कोणकोणते खेळाडू महागडे ठरले आहेत आपण पाहूया. ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू, 15 कोटी 25 लाख रुपयांची बोली त्याच्यावर लागली. दीपक चहर 14 कोटी, श्रेयस अय्यर 12 कोटी 25 लाख, शार्दुल ठाकूर 10 कोटी 75 लाख आणि हर्षल पटेल देखील 10 कोटी 75 लाख. त्यामुळे युवा खेळाडूंना इकडे प्राधान्य मिळालेलं पाहायला मिळालं. आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विजय साळवी आता आपल्या सोबत आहेत. विजय, या आकड्यांवरून आपण बघितलं तर दोन गोष्टी प्रामुख्याने, एक तर भारतीय खेळाडू देशी खेळाडूंना प्राधान्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे युवा चेहरे, काय ओव्हरऑल आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल याशिवाय? अश्विन, तू जे आता सांगितलंस हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की पहिले 7 ज्यांच्यावरती सर्वाधिक बोली लागली त्याच्यामध्ये 5 जण हे भारतीय आहेत. ईशान किशन असेल, दीपक चहर असेल, त्याच्यानंतर श्रेयस अय्यर असेल, शार्दुल ठाकूर असेल, ही सगळी मंडळी भारतीय, हर्षल पटेल असेल आणि त्यांच्या इतकंच वाणिंदू हसरंगा आणि निकोलस पुरण यांना देखील तितकीच बोली लागली. पण 5 भारतीय खेळाडू असण्याची 2 महत्वाची कारणं मला दिसतात. कोरोनामुळे आलेली अनिश्चितता, जेव्हा परदेशी खेळाडूंना काही समस्या निर्माण होते त्यामुळे त्याच्या बदली परदेशी संघात असणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक संघाचं जे समीकरण आहे ते 7 भारतीय आणि 4 परदेशी खेळाडू अशा पद्धतीचं असतं, त्याला दुसरा पर्याय मिळत नाही. अशा वेळेला भारतीय खेळाडू, अधिकाधिक उत्तम भारतीय खेळाडू संघात असणं फायद्याचं आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर चांगली बोली लावून त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न आहे. अर्थात परदेशी खेळाडूंवर देखील चांगली बोली लागली आहे, पण सर्वाधिक त्या शर्यतीत भारतीय खेळाडू आपल्या दिसले. दुसरा ज्याचा तू उल्लेख केलास, अर्थातच कॉर्डिलियानंतर आर्यन खान, त्याच्यानंतर जुही चावलाची लेक असेल म्हणजे जिचं नाव आहे जान्हवी मेहता ती आहे, आणि त्याचप्रमाणे शाहरुख खानची मुलगी देखील सुहाना खान याला आहे. याच्या आधीही आपल्याला त्या ऑप्शनमध्ये दिसले होते, पण कॉर्डिलिया प्रकरणानंतर कॅमेराचा किंवा मीडियाचा आणि भारतीय जनतेचा देखील फोकस आर्यन खानवर आहे, त्यामुळे आज आर्यन खानची उपस्थिती सगळ्यात महत्वाची ठरते. आणि तिसरं महत्वाचं कारण, रिचर्ड मॅडली यांच्यानंतर पहिल्यांदा यू एडमिडिस यांना यंदा या ऑक्शनर म्हणून या ऑक्शनची सूत्र हाती देण्यात आली होती त्यांच्या, आणि त्यांना जो त्रास झालाय तो रक्तदाब त्यांचा कमी झाल्यामुळे झालाय असं वैद्यकीय सूत्रांकडनं कळतंय. नेमकं कारण अधिकृत ते आलेलं नाही, त्यामुळे ऐनवेळी त्यांच्याऐवजी चारू शर्मा यांच्या हातात सूत्र देण्यात आली आहे. आयपीएल अगदी पहिल्या मोसमापासून 2008 पासून आता 14 मोसम झाले आणि येणारा मोसम आहे तो 15, छोट्या मोठ्या घोषणांमुळे, वादात, चर्चेत, नाट्यमय गोष्टींमुळे हे कायम लक्षात राहते. आणि मला वाटतं आयपीएल ऑक्शनचा, आयपीएल मेगा लिलावाचा पहिला दिवसही त्यात नेमका बसणारा ठरलाय. अश्विन, पीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.